अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला पोहोचलाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. तरीही राणा विरुद्ध कडू यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आलाय. बच्चू कडूंनी जाहीर सभेतून टीका केल्यानंतर राणांनी देखील बच्चू कडूंना चांगलाच दम भरलाय. त्यामुळे पुन्हा एकदा त्या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. या प्रकरणी आता प्रथमच खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलंय. रवी राणा आणि बच्चू कडू यांना दोघांनाही त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवा अशी विनंती केली आहे. यातून पती रवी राणा यांनाही त्यांनी एक प्रकारे आव्हानच केलंय. त्यामुळे लवकरच या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. की आपण सगळे एकत्रित आलो पाहिजे आणि जनतेचे जे प्रश्न आहे ते मार्गी कसे लागीन त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कारण गेल्या 2.5 वर्षांमध्ये बरेचसे प्रश्न आपले रखडलेले होते आणि आज सगळे पूर्ण करून आपले जनतेला आपण न्याय दिला पाहिजे. म्हणून मी दोन्ही आमदारांना विनंती करेन एज ए खासदार की हे सगळे मतभेद सोडून सगळे एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.